आपण बघत इंडियन टीव्ही न्यूज. इंडियन टीव्ही न्यूजच्या बुलेटिन मध्ये आपले स्वागत आहे. चला तर नजर टाकूयाच्या काही विशेष घडामोडींवर. दावडी परिसरातील नागरी समस्या सोडवण्यासाठी आयुक्तांनी लक्ष घालावे, शिबू शेख. दावडी परिसरातील समस्या नवनवीन आयुक्तांनी तातडीने सोडवण्यासाठी जातीने लक्ष घालावे असे असंघटित कामगार संघटनेचे जिल्हाध्यक्ष शिबू शेख यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून थेट आयुक्तांनाच आवाहन केले आहे. कल्याण डोंबिवली महानगरपालिकेचे नवनियुक्त आयुक्त भाऊसाहेब दांडगे यांनी आपल्या पदाचा कार्यभार नुकताच स्वीकारला असून दावडी परिसरातील नागरी समस्या तातडीने सोडवण्याची विनंती शिबू शेख यांनी आपल्या सोशल मीडियातील व्हिडिओच्या माध्यमातून केली आहे. दावडी परिसरात नागरिकांना पिण्याचे पाणी मिळत नाही, टँकरने पाणी पुरवठा होतो, भरमसाठ टॅक्स भरून सुद्धा नागरिकांना पिण्याच्या पाण्यासाठी टँकरचे पाणी प्यावे लागत आहे. सोसायट्यांना पिण्याच्या पाण्यासाठी लाखो रुपये खर्च करावे लागत आहे. पद्धती वे बंद असल्याने रात्रीच्या वेळी महाविद्यालयीन विद्यार्थिनी, गरोदर स्त्रिया, महिला, वयोवृद्ध नागरिक यांना रस्त्याने चालणे देखील कठीण झाले आहे. नागरिकांना, शाळकरी मुलांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे. टू व्हीलरवर चालणे देखील कठीण झाले असून अनेकांना पाठदुखी, मानदुखी, कंबरदुखी अशा समस्याने नागरिक पूर्णपणे त्रस्त आहेत. माझे एकते डॉक्टर विजय सुरंशी हे दावडी गावात एकदासुद्धा आले नसल्याचे त्यांनी आवर्जून आपल्या व्हिडिओमध्ये सांगितले आहे. त्यामुळे दावडी परिसरातील समस्या सोडवण्यासाठी आयुक्त भाऊसाहेब दांडगे हे दावडी भागात कधी जातात आणि या विभागाचा विकास कधी होतो याकडे संपूर्ण कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या नागरिकांचे लक्ष लागले आहे. द ब्युरो रिपोर्ट, इंडियन टीव्ही न्यूज. नमस्कार, मी शिबू शेख, कल्याण डोंबिवली जिल्हा अध्यक्ष, काँग्रेस असंघटित कामगार. आज हा व्हिडिओ बनवण्याचं कारण असं आहे की आज पावसाचा टाइम चालू आहे. दावडी हा जो विभाग आहे कल्याण डोंबिवलीमध्ये, डोंबिवलीमध्ये दावडी म्हणून एक गाव, एक विभाग आहे, तिथे बरेच प्रॉब्लेम आज बरेच टाइमापासून चालू आहे. तिकडचे नागरिक एवढे फ्रस्ट्रेट झालेले, बिचारे एवढे त्रास घेत आहेत. तिथे पाण्याचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आज अख्ख्या भारतामध्ये प्रत्येक ठिकाणी एवढा पाऊस पडतोय, सगळ्या ठिकाणी काही प्रॉब्लेम झालेले आहेत. एवढं पाणी पाऊस पडून सुद्धा आज दावडीसारख्या विभागामध्ये पाणी नाही आहे, नागरिकांना एवढा त्रास होतोय. नागरिक वेळेवर पैसे भरतायत, पाण्याचं बिल भरतायत, टॅक्स भरतायत, पण आजच्या तारखेमध्ये एवढं पाणी येऊन सुद्धा आज दावडीसारख्या विभागामध्ये पाणी नाही आहे. टँकरचे पैसे एवढे जात आहेत प्रत्येक सोसायटीमध्ये, 50,000 रुपये बिचारे लोक टँकरचे पैसे भरत आहेत. दुसरी गोष्ट, लाईटीचा हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की स्ट्रीट लाईट नाही अजिबात. रात्रीच्या टायमाला लेडीज, वयस्क, सिनियर सिटीजन, लहान मुलं वगैरे जातात, त्यांना एवढा प्रॉब्लेम होतोय की स्ट्रीट लाईटच नाही आहे, खड्डे एवढे झालेले आहेत. आता कालचीच गोष्ट आहे, काल संध्याकाळी 7:30-8 दोन छोटी पोरं येत होती, त्यांना एका बाईकवाल्याने त्यांना टच केला. प्रश्न त्या बाईकवाल्याचा नाही, पण खड्डे एवढे आहेत तर बॅलन्स कशी होणार गाडी तिकडे. तर आज मी माननीय आयुक्त साहेब, जे आता नवीन आलेले आहेत भाऊसाहेब, त्यांना मी मनापासून कॉंग्रॅच्युलेशन आणि अभिनंदन करतो की त्यांनी कारोबार हातात घेतलेला आहे. आणि त्यांना एक अशी विनंती पण करतो की तुम्ही आज दावडीसारख्या छोट्याशा एका परिसरामध्ये थोडं लक्ष द्या साहेब. तुम्हाला एक विनंती आहे, जे अगोदरचे जे साहेब आपले होते सूर्यवंशी साहेब, त्यांनी तर कधीही इकडे आलेले पण नाही, बघितलेलं पण नाही आहे. तर आपल्याला एक मनापासून एक विनंती आहे, अख्ख्या दावडी परिसराच्या नागरिकापासून तुम्हाला एक अभिनंदन पण आम्ही करतो, पण जरा तुम्ही एक लक्ष द्या, दावडीमध्ये बरेच प्रॉब्लेम आहेत. उद्या असं नको आलं की आम्ही सगळे तिकडे मोर्चा घेऊन येऊ. आजच्या तारखेला पब्लिक समजदार झालेली आहे, त्यांना सगळं कळायला लागलेलं आहे इलेक्शनच्या टायमाला काय कामं होतात, कशी कामं होतात. पण तुम्हाला एक मी सांगतो की मी एक काँग्रेसचा एक पदाधिकारी आहे, मी माझ्या लाईफमध्ये. या होत्या इंडियन टीव्ही न्यूज. तुम्हाला आमच्याशी संपर्क साधायचा असल्यास स्क्रीनवर दिलेल्या क्रमांकाशी संपर्क साधू शकतात, 9320420420. तर आता वेळ झाली निरोप घेण्याची, उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी. तोपर्यंत धन्यवाद.